चबतीन चार दिवस जर आप शादी मुला किशोर वे जे बदल है या सन्दर्भा अपना मार्गदर्शन शिबिर आठ सर मैडम अतिशय सहभाग उत्कृष्ट दिसून आलेला आहे। चार दिवसांमध्ये आपल्या सातवी आठवी आणि नववी दहावी या चार वर्गातील मुलं आणि मुली या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। किशोरवयामध्ये जे बदल आपले होत असतात त्या बदलाची जाणीव आपल्याला होत असते, परंतु या संदर्भामध्ये अधिक माहिती आपल्याला मिळत नाही, पालकांकडून मिळत नाही, शिक्षकांकडून मिळत नाही, ही माहिती आपल्याला देणं अत्यंत आवश्यक असतं। आणि म्हणून या ठिकाणी सरांनी आणि मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीने चार दिवस आम्हाला आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सखोल अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे। सर ज्यावेळेस आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले होते त्यावेळी तुम्ही अतिशय उत्स्फूर्तपणे मला जे ज्ञान मिळालेलं आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही सांगत होते आणि त्याचा उपयोग आपल्या भविष्य काळामध्ये आम्हाला निश्चितपणे होईल आणि आपण भविष्य काळामध्ये कशा पद्धतीने वाटचाल करावी, युवा अवस्थामध्ये आपण कशा प्रकारचं जीवन जगावं त्या दृष्टीने तुम्हाला सखोल असं ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे। निश्चितपणे आपल्याला ते उपयोगी पडेल आणि युवावस्थेमधून आपण चांगल्या पद्धतीचं जीवन सफल करून पुढे जा आणि त्या दृष्टीने चांगली माहिती आपल्याला उपयोगी पडेल अशा प्रकारच्या अपेक्षा करतो। सरांनी मॅडमनी अतिशय छान मार्गदर्शन आपल्याला केलं आहे, कुठल्या प्रकारचं मानधन न घेता आज आपण आपले मार्गदर्शन करत आहे, त्यांचं आपण सर्वांनी कार्यवाहून अभिनंदन करतो। कालचं तासाला बघितलं तर ते काय बॉडी मॅपिंग होतं म्हणजे प्रत्येकाला काही जण असं आकृती काढायला लावली, मग आपले बॉडी पार्ट्स कुठले कुठले आहेत वगैरे हे पण सांगले, म्हणजे तुम्हाला तसं प्रॅक्टिकली कृतीतून हे शिक्षण मिळालेलं आहे। त्याच्यानंतर पुढचा एक विषय लैंगिक शिक्षण, त्याबद्दल तर कोणी बोलत नाही किंवा लैंगिक किंवा एड्स वगैरे आजार, आपण तर काय करतो तुमचं नाव सांगितलं की अव्वा वगैरे करायला लागतो, हो की नाही ऐकत नाही। मग यातनं आता तुम्ही किती छान माहिती मिळाली, दोन दिवस सलग तुम्हाला आता कसं एक एक तास म्हणजे कंटाळा येतो, नको आता हे आले शास्त्राचे आले मग गणिताचे आले किंवा चला नको तेच ते, पण हे कसं होतं नाविन्यपूर्ण होतं की नाही एकदम नवीन, त्यामुळे तुम्हाला उत्साह, तुम्हाला तर उद्या खाली जायचं आहे म्हटलं तर नको वाटायला, रोज घेत असलं तर बरं होईल, हो की नाही। तर इतकी सगळी माहिती आपल्याला याच्यातून मिळाली आहे आणि खूप छान म्हणजे यांचा जे प्रोग्राम आहे डिसिजन मार्फत घेतलेला तो प्रोग्राम अतिशय म्हणजे आम्ही म्हणाल की अगदी उत्स्फूर्तपणे यांनी सांगितलेलं आहे आणि खूप चांगली माहिती आणि असे व्हिडिओद्वारे म्हणजे पाहायला दृश्य स्वरूपात मिळालेली आहे, अतिशय उत्कृष्ट हा प्रोग्राम मला वाटलेला आहे आणि शाळेसाठी तर खरंच खूप आणि विद्यार्थ्यांसाठी पण खूप चांगला आहे। तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती दिली एचआयव्ही बद्दल, वैयक्तिक स्वच्छतेबद्दल, काय खायचं काय प्यायचं इथपर्यंत सगळी तुम्हाला माहिती दिली। शिक्षकांना विचारू शकत नाही त्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला प्रदर्शनाने दिली। आता ही जी सगळी माहिती आपल्याला मिळाली त्यासाठी त्यांना खर्चाची आवश्यकता असती, सगळ्या तुम्हाला काल प्रोजेक्टर दाखवलं सगळ्याची आणि हे सगळं जे प्रोव्हाइड केलं किंवा सगळ्याची जी मदत केली आहे स्पॉन्सर केलं ते प्रिसिजन आणि त्या प्रिसिजनकडनं आपल्यासाठी माधव देशपांडे सर आणि स्नेहा सपकाळ मॅडम या दोघं जरी इथं आले की कार्यक्रम कसं झाला, त्यांनी काय काय शिकवले तुम्हाला त्यांना कळण्यासाठी आणि त्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यावाजून प्रिसिजनचं आणि एफपीआयचं आपण अभिनंदन करूयात किंवा त्याची आपल्याला एक संधी दिली त्याबद्दल टाळ्यावाजून त्यांचं अभिनंदन करूयात जोरात एकदम टाळ्या।